नाव काय बाळा तुझं? ज्ञानेश्वरी नितीन पवार. तुला काय बनायचं पुढे गेल्यावर मोठं झाल्यावर? हिरोईन बनायचं. बरं, पण त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल. हा, मग कोणत्या शाळेत जाते आता? इंग्लिश मीडियम स्कूल. मग इंग्लिश मध्ये गेल्यावर हिरो होतं का मराठी मीडियम साधं मीडियम असलं तरी होतो? दोन्ही असलं तरी होतो. हा, दोन्ही असलं तरी. मग आता तू इंग्लिश मीडियम कधी किती पर्यंत जाणार आहे पुढं? का पूर्ण इंग्लिश मध्ये शिकणार आहे? पूर्ण इंग्लिश मध्ये. बरं, तुला असं का मराठी पण येईल? ती मराठी मग हिरोईन हिरोईनच कमन व्हायचं असं काय इच्छा आहे? कारण की माझी पहिले डॉक्टर व्हायची इच्छा होती, पण लिंक लागत गेल्यामुळे मला हिरोईन व्हायला नाही लागला. म्हणजे करावं लागलं असं? ऍक्टिंग चांगली जमते तुला आता? मग त्यासाठी ऍक्टिंगच महत्वाची का बाकीचं काय महत्वाचं आहे? अजून ज्ञानही महत्वाचं आहे. ज्ञानही महत्वाचं आहे आणि ऍक्टिंगही महत्वाचं. त्याला गुरुजी पण महत्वाचं आहे. मग आतापासूनच पाहिजे. मग आता तुला डान्स येतो का नाही? आता सध्या शिकते का? वा वा, बरं बरं बरं. मग मराठी मधली हिरोईन व्हायचंय का हिंदी मधली व्हायचंय? मी हिंदी होईल, मराठी होईल, इंग्लिश पण होईल. दोन्ही तिन्ही पण? वा, बरं बरं. इंग्रजी पण फास्ट बोलता येते तुला? आता आम्हालाच येत नाही, त्याला काय करावं? मॅरेज इज कम्प्लिटेड म्हणल्यावर काय झालं ते? काय म्हणायचं त्याला? मॅरेज इज कम्प्लिटेड म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं. नाही, माझं लग्न झालं. म्हणजे कम्प्लीट झालं, लग्न तयार झालं असं किंवा असं. आणि आता भविष्यामध्ये तुझा तर हे व्हायचंय. मग मला खरं सांग बरं, तुला आता सध्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त तुला आवडतं काय सध्या? आता सध्या आता हा आता काय आवडतं? सध्या अभ्यास. हा, नाही अभ्यास आवडतो का? ते ऑनलाईनच करतात. मग ऑनलाईन अभ्यास चांगला का वाईट? चांगला. कसं काय? कसं काय चांगला? शाळेत गेलं मारता. अरे बाबा, पण शाळेत गेल्यावर गुरुजीं पुढे जो अभ्यास होतो तो अभ्यास असा होत नाही बाळा. पण मला हे पण आहे, मला शाळेत शिकायची बंदी चालूच होत नाही. हा, आता ही सरकारचा प्रश्न आहे. सरकारनं लवकर चालू करायला पाहिजे. आणि कोरोनामुळे प्रॉब्लेम झालाय. म्हणजे तुम्ही नेमकं शाळेत जायला आणि लॉकडाऊन लागायला एकच झालंय. मग आता सांग बरं मला, लॉकडाऊन मध्ये आपले माणसं आपले होते का बाहेरचे? म्हणजे बाहेरचे माणसं आपले होते? आपलेच होते. आपले आपले आपलेच होते. पण आपण पॉझिटिव्ह निघल्यावर आपले होते का? नव्हते. मग आपण पॉझिटिव्ह निघलं म्हणजे हे आपले आपले नव्हते. बरोबर आहे. मग आपलं घरात कोण आपलं? आपल्या घरात जे पण आहे, काका मम्मी सगळे सगळे आपले. फॅमिली फॅमिली कुटुंब. हा, पण हे कुटुंब सुद्धा एक दिवस आपण पॉझिटिव्ह निघल्यावर नसतात ना आपले? का म्हणजे प्रश्न कसा? मग का म्हणजे एका खोलीत कमन ठेवते लोक एकालाच? म्हणजे त्याला पॉझिटिव्ह निघल्यावर नाही का एका रूम मध्येच होत्या बाकी जण म्हणून? हा, हे महत्वाचं काम म्हणजे ते आपले नाही. आपण यांच्यासाठी एवढं केलं ना, आपल्याला काय मिळालं? तुला काय खायला काय आवडतं आता सध्या? भाजी पोळीच. मटण खात नाही ना? नाही. नॉन व्हेज नो. अंडे पण नाही खाती? खाते. मग नॉन व्हेज नोच काय? मग नॉन व्हेज म्हणजेच अंडच ना? कोण म्हणलं तुम्हाला मोडत नाही? आता मला सर, अंडे कुठं कोंबडी देते? आणि मग अंडे पासूनच कोंबडी तयार होती ना? पहिली गोष्टी जर काही यांच्यामध्येच येत. अरे पण अंडं नसलं तर कोंबडी नसतीच ना. अंड्यातूनच पिल्लू तयार होत का नाही? काही काय असं नाहीच राहत. जेव्हा आपण जेव्हा देतो तेव्हाच काढून आणायचं ना? नाही ना, पण तरी ती ठेवल्याच्या नंतर त्याच्यातून पिल्लू बाहेर पडत का नाही? बरोबर आहे का नाही? आमच्याकडे कोंबड्या होत्या पहिले, मी बघायची जाऊन पण अंड्यायचं आम्ही फोडायचो, त्याच्यात एकही पिल्लू नव्हतं निघत. मग कशामुळे नव्हतं? त्याचा विशिष्ट काल असतो. जसं पहा तुम्ही, आपल्या पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये आपण 9 महिने राहिलो. बरोबर, किती महिने राहिलो? मग तुम्ही असं अंड आणलं आणि लगेच तुम्ही म्हणले पिल्लू आहे का? कसं काय होईल? त्याला कालावधी असतो, थोडा दिवस तो काळ असतो, मग नंतर पिल्लं तयार होतात. मग अंड खाणं पाप का पुण्य? हा, वा, असं पाहिजे. मग तू अंड खातीन म्हणतीन मी नॉनव्हेज नाहीये. अंड म्हणजेच काय? हा, आता इथून पुढे ध्यानात ठेवायचं. अंड म्हणजे काय? हा, ती नाही म्हणायचं नाही, नाही तर काही वेळेस असं होईन तू. नाही तर ते मला खाऊ घालाय बसली. नॉनव्हेज शाकाहारी खा बाबा. कारण आपण तिच्या घरी गेलो तर ते मनाय बसली बाबा करू का अंड्याची पोळी.
कारण ते जर आपण तिला विचारायला गेलो तर ती म्हणायला बसली काय बाबा बाबा अहो हे अंड म्हणजे मांसाहारी नाही शाकाहारी असं तर नाही बरोबर आहे. बरं मला खरंच सांग बरं, आता तुला आजी आवडते, आवडते का नाही? आजीनं आजीच्या गळ्यातले दागिने तुला द्यावा का त्यांच्या सुनाला द्यावा? सुनाला द्यावा. बरं त्यांच्या मुलीला त्यांना प्रेम आहे, मग मुलीला द्यावत का सुनाला द्यावत? प्रेम कुणावर? मुलीला द्यावत. बरोबर आहे. सुनानं मागू नाही, मागते का नाही सुन? नाही मागतात ना. पण तुम्हाला खरं सांग, अख्खी इस्टेट कुणाला आहे सगळी? सुनाला. मग तुला बघ बरं, तू आता खरं सांग मला, मम्मी तुमच्या घरी आहे बरोबर आहे, आहे का नाही घरी? मग मम्मी जास्तीत जास्त मम्मीच्या मम्मीला फोन करते का पप्पाच्या मम्मीला? मम्मीच्या मम्मीला. वा, पप्पाच्या मम्मी जवळ असून सुद्धा कधी बोलत? थोडं बोललं तर मोजकं बोलणार. पण तिकडल्या आजीला रोज विचारणार, काय तू जेवली का, काय भाजी केली ती? हा राईट, तुझी तब्येत बरी का, एखादी गोळी खाय, आहे का नाही? सारखं कोणी विचारती मम्मी कुणाला? एवढ्या लांब असलेल्या आजीला, आहे का नाही? पण कधीतरी विचारलं का आजीला इथल्या किंवा तुमची तब्येत बरी आहे का? बरं तुमच्यावर प्रेम कोण करतं घरात? इथली आजी म्हणजे पप्पाची मम्मी बरोबर आहे. हा प्रेम तुम्हाला सांभाळतं कोण? आता तुम्ही कुणासोबत आलात आज? आजी सोबत आणि हा हा आलात का नाही बाई सोबत? मग बाईला कधी विचारलं का तुम्ही जेवलात का बसले का? मम्मीने विचारलं? मग विचारलं ना? विचारलं विचारलं. बरं बरं बरं. पण मम्मीनं बाईला आंघोळच घातली असं कधी तो बघितलंस का? डोक्याला तेल लावलं कधी मम्मीनं तुमच्या? नाही लावलं. बरोबर आहे. आंघोळ कधी घातली? नाही. कधी घालणार मम्मी आंघोळ आजीला? नाही पण कधीतरी घालीन ना. नाही पुढे काळ असतो अजून. एकदा घालती कवा? शेवट. तिला नाही ती दाना काळ माहित नाही अजून तिला. बरोबर आहे. तू सांग आता तुझ्या पद्धतीनं तुला भविष्यात काय व्हायचं? तर तुला हिरोईन व्हायचंय. वा उत्तम काम आहे. बरं आहे. आणि या निमित्तानं दिदीनं भरपूर चांगली मुलाखत दिली. दिदीचंही करावं तेवढं कौतुक थोडं. आणि आज ज्यांचं चॅनल आहे जे आज महाराष्ट्रभर जगभर प्रसिद्ध आहे, जगात आणि दुनियामध्ये ज्यांना पाहतात असे कुठे चॅनलवाले मधुकरजी कुठे, आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. त्यांना आमच्या या शब्दाला मान दिला, ते इकडं आले, त्यांना यावेळेस दिदीची मुलाखत घेतली, छोट्या दिदीची मुलाखत घेतली. त्यांचा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाराज आभार मान. तुम्ही जी माझी मुलाखत घेतली त्याचे आभार. आणि ते आज वस्त्रोद्याच्या कार्यक्रमाला आले, त्यांनी त्यांच्या प्रवचनामधून त्यांच्या अमूल्य मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल आभार मान. म्हणा नमस्कार. मी राशी नितीन पवार, बाल कलाकार. हे महाराजांनी जे काही प्रवचन केले मी त्यांच्याबद्दल आभार मानते, आणि सर्वांचेही त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी. धन्यवाद.